अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथे खोदकामात प्राचीन 3 दुर्मिळ मूर्त्या सापडल्या आहेत. रामेश्वर इंगोले यांच्या घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मूर्ती सापडल्या. जैन धर्माचे 22वे तीर्थकर नेमीनाथ म्हणजेच अरिष्ट नेमी यांच्यासह आणखी 2 मूर्त्या सापडल्या आहेत. या मूर्तीचे आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने विधिवत पूजन करण्यात आलंय असून सध्या पोलिसांच्या ताब्यात असून एका मंदिरात ठेवण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना हे गाव जवळपास 20,000 लोकसंख्येचं आहे. माना हे गाव पुरातन काळात मणिपूर या नावानं ओळखलं जायचं. शुक्रवारी 31 मार्च रोजी माना गावातील JCR मशीनद्वारे खोदकाम सुरू केले आणि काही तासात 5 फूट जमिनीत दगडाच्या मूर्ती सापडल्या. जैन धर्माचे 22वे तीर्थकर नेमीनाथ यांची ही मूर्ती असून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून राम मंदिरात ठेवण्यात आली आहे. या संदर्भात पुरातन विभागाला कळवण्यात आल्याची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी दिली आहे. सापडलेल्या मूर्ती तब्बल 3,000 वर्षापूर्वीची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. माना गाव पुरातन काळी मणिपूर नावानं ओळखलं जायचं. या गावावर बब्रुवनाचं राज्य होतं. बब्रुवनाने युद्ध केल्यानंतर संपूर्ण गाव पलटी केले होते अशा पुरातन काळातील दंतकथा आहे. तेव्हापासून माना गावात सापडलेल्या स्थितीत उलट्या स्थितीत सापडले आहे. 14 मार्च 1986 रोजी माना येथील या जागेवर खोदकाम करताना जैन धर्माच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्या मूर्त्या आजही नागपुरातील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहे. माना येथील रमेश इंगोले यांच्या आजोबांनी नातवाला आपल्या घराच्या खाली प्राचीन मूर्ती दाबून असल्याची एकेकाळी सांगितले होते. नातवाने ही चर्चा आपल्या मित्रांसोबत केली. त्यानंतर याचा सुगावा जैन समाजाच्या लोकांना लागला. मग जैन समाजातील लोक मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचवले. सर्व हकीकत आमदारांसमोर ठेवली. आमदारांनी पोलीस यंत्रणेसह माना येथील JCP मशीनद्वारे खोदकाम सुरू केले. खोदकामात दगडाच्या 3 मूर्त्या सापडल्या. जैन धर्माचे 22वे तीर्थकर नेमीनाथ म्हणजेच अरिष्ट नेमीस यांच्यासह अन्य 2 मूर्त्या सापडल्या आहेत. अजूनही या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांनी ज्या ठिकाणी 3 मूर्त्या आढळून आल्या तिथे जैन मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच या जागेवर ही घर आहे यांचं पुनर्वसन करून त्यांना इतर ठिकाणी घर बांधून देण्याचा शब्दही त्यांनी दिला आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.